नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये जे PhD कोर्स वर्क एक्झाम आहेत SRTMU नांदेड या युनिव्हर्सिटीद्वारे घेण्यात जे परीक्षा येत आहे त्या परीक्षाबद्दल त्याच्या संदर्भात मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे. तर जसं की तुम्हाला माहिती असेल, तुम्ही हे व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुम्हाला नक्कीच माहीत असेल की PhD कोर्स वर्क आता आपल्याला मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, आपल्याला अगोदर पास व्हावं लागेल तेव्हा त्याच्यानंतर PhD जे आपलं फायनल रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होईल. तर मी या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सिलेबस डिस्कस करेन आणि माझं जे अनुभव होतं PhD कोर्स वर्कमधून ते तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणजेच जे आपले 3 पेपर आहेत, आपल्याला 3 पेपर कंपल्सरी पास व्हायचं आहे. एकही पेपर जर राहिला तर आपल्याला आपलं जे RRC जे राऊंड आहे ते आपलं होणार नाही. तर त्याप्रमाणे म्हणजे जे काही पुढचे प्रोसिजर्स आहेत आपले ते सगळे थांबतील. जर आपल्याला पुढचे प्रोसिजर्स कम्प्लीट करायचे आहे, फायनल रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, PhD जे आपले ॲडमिशन आहे ते कम्प्लीट करायचं आहे सगळं प्रोसिजर, तर आपल्याला PhD कोर्स वर्क एक्झाम आता काय करण्यात आलेलं आहे. अगोदर होतं की पुढ आपण जितके वर्ष PhD करणार आहोत त्या तितक्या वर्षामध्ये आपल्याला PhD कोर्स वर्क झाल्याशिवाय थीसिस सबमिशन नव्हता. म्हणजे PhD कोर्स वर्क आपल्याला कंपल्सरी पास व्हायचं होतं पण त्याला बंधनकारक असं टाइम पिरियड नव्हता. पण आपल्याला आता काय करण्यात आलेलं आहे की एक टाइम पिरियड, म्हणजे तुम्ही PhD कोर्स वर्क तुम्ही इलिजिबल अगोदर व्हा, PhD कोर्स वर्क अगोदर पास व्हा, त्यानंतरच तुम्हाला ॲडमिशन भेटेल, रजिस्ट्रेशन भेटेल. आणि हे आपल्या युनिव्हर्सिटीतून आपल्या युनिव्हर्सिटीद्वारे घेण्यात आलेलं खूप एक मोठं डिसिजन आहे फ्रेंड्स. यामध्ये खूप मेंटली एक प्रेशर बर्डन आपण फील करतो, कारण सेट पास व्हा, नेट पास व्हा, पेट पास व्हा, त्यानंतर आपण कुठेतरी आपल्याला आता ॲडमिशन भेटेल आणि रजिस्ट्रेशन प्रोसिजर्स लवकर लवकर होतील आणि आपलं जे रिसर्च आहे ते व्यवस्थितरित्या पुढे चालू होईल असं आपण कुठेतरी एक्सपेक्ट करत असतो. खूप जणांची फेलोशिप वगैरे प्रॉब्लेम आहेत, त्यांना फायनल रजिस्ट्रेशनसाठी खूप काही गोष्टी, एक भीती असते की जर फायनल रजिस्ट्रेशन नाही झालं तर, किंवा जर आपण कोर्स वर्क एक्झाम पास नाही झालो तर आपली फेलोशिपचं वगैरे प्रॉब्लेम होईल, आपले PhD प्रोसिजर्स आपले अडकतील. मग आता कधी पास व्हायचं, म्हणजे एक मध्येच जर रस्त्यामध्येच कुठेतरी खूप मोठा अडथळा जर आला, जसं आपली गाडीतून जात असताना टायर पंक्चर झाल्याचे जर फिलिंग असते की आपण खूप उशीर व्हायले, सेम एक्झॅक्ट त्याच फिलिंगमधून मी पण गेलेली आहे, कदाचित तुम्ही पण जात असाल. तर या ठिकाणी तुमच्यासोबत मी जे 3 सब्जेक्ट आहेत त्या 3 सब्जेक्टचं ओव्हरव्ह्यू म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवणार आहे. जे रिसर्च मेथडॉलॉजी आहे, कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, त्यासाठी सोर्सेस सांगेन आणि रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स जे आहे त्यासाठी सुद्धा आपण पाहणार आहोत की मटेरियल काय किंवा त्यासाठी मी कसं प्रिपरेशन केले. लास्ट आता फेब्रुवारीमध्ये जेव्हा एक्झाम झाले त्यावेळेस मी एक्झाम दिलेली आहे आणि त्यामध्ये पास झालेले आहे. तर आपल्याला काय टार्गेट करायचं आहे, आपल्याला खूप मेरिटमध्ये यायचं नाही किंवा खूप हाय स्कोर करायचं नाही. आपलं काय आहे फ्रेंड्स की आपल्याला हे जे आता आलेलं हे ऑब्स्टॅकल आहे किंवा हे जे एक फेज आलेलं आहे आपल्याला ते पार करायचं आहे. आपल्याला पुढच्या लेवलला पोहोचण्यासाठी हे लेवल फक्त पार करायचं आहे. या ठिकाणी खूप काही जास्त बर्डन घेतलोत किंवा या ठिकाणी प्रेशर घेतलोत, या ठिकाणी सगळं गेम आहे माइंडसेटचा आणि बिलीफ सिस्टमचा. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही पास होता तर तुम्ही पास होता, तुम्हाला काय येतं काय नाही काही मॅटर करत नाही. आणि तुम्हाला जर वाटलं की नाही अवघड आहे तर ते खरंच अवघड होऊन जाईल. त्यासाठी सगळ्यात अगोदर एकदम नॅचरली तुम्हाला जायचं आहे आणि पेपर लिहायचा आहे. आणि स्ट्रॅटर्जी हेच राहणार आहे की जितके क्वेश्चन्स आहेत ते सगळ्या क्वेश्चन्सला अटेम्प्ट करायचे आहेत आणि आपले जितके काही, म्हणजे तुम्हाला समजत असेल की लिहिलंच पाहिजे, पेपर्स आपले भरले तर आपण पास होऊ. आता या ठिकाणी मी काहीतरी तुम्हाला मिसगाईड करायले, मिसलीड करायले अशातली गोष्ट नाही. जे मी बिलीव्ह केले होते आणि मी जे केले ते तुम्हाला सांगायले, ऑनेस्टली माझे जे रिव्ह्यूज समजा किंवा माझ्याकडून एक माझा अनुभव समजा. यामध्ये चुकीचं काही असू शकतं जर तुम्हाला वाटत असेल चुकीचं तर विसरून जा. पण मी तुम्हाला काय सांगायले की हे जे आपले हे एक्झाम जे आहे ते कम्प्लिटली आहे एक नॅचरल बिईंग, आपण जसं आहोत तसं त्या ठिकाणी जाऊन स्वतःला रिप्रेझेंट करणं. इतक्या कमी वेळेमध्ये 3 सब्जेक्ट 3 फील्ड ऑफ नॉलेज आपण शिकू शकत नाही. कम्प्लीट पाठ करून त्याचं नॉलेज पूर्ण म्हणजे परिपूर्ण आपण घेतलोत अशातली गोष्टच नाही. तर खूप जणांना हे काही बॅकग्राऊंड असतील ज्यांना हे 3 सब्जेक्ट सोबत थोडे थोडे फॅमिलियर असतील, काही जण नसतील. आणि काही जणांचा आता ह्या स्टेजला येऊन ह्या एजला येऊन अभ्यास सुटलेला असतो
आणि त्यामध्ये रिटर्न एक्झामला जाऊन डील करायचं म्हणल्यानंतर खरंच एक आपल्याला एक टेन्शनची गोष्ट आहे ते, आणि मी ते फील केलेलं आहे. तर यामध्ये काय आहे, आपण जसं लिहून पास होत आलो आजपर्यंत डिग्रीचे एक्झाम्स तसंच लिहायचं आहे, कारण पुढे चेक करणारे सुद्धा आपले डिग्रीला जे चेक केलेत आहेत तेच बसलेले आहेत. आणि हे फार जास्त सत्य बोलायले तुम्हाला असं वाटत असेल, कदाचित वाटू शकतो, पण मी माझाच अनुभव तुम्हाला जसं ॲज इट इज, जे मी ॲज रिअल ॲज आय एम म्हणल्यासारखं, मी जे खरं आहे जे मी अनुभवले हे माझी बाजू असेल, माझं ओपिनियन असेल. तर खूप अवघड असा विषय नाही, खूप अवघड काहीतरी आहे असं नाही, आपल्याला फक्त लिहायचं आहे. लिहायला येत असेल तर आपण पास होतो. आपल्याला तिथे जितके काही 15-20 पेजेस देण्यात येतील तितके रिसर्च मेथडॉलॉजी लेंथी सब्जेक्ट आहे, त्याच्यात 30 पेजेस कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि रिसर्च पब्लिकेशनसाठी आपल्याला 20-25 पेजेस भेटतील, तितके पेजेस आपल्याला लिहायचं आहे. आता प्रश्न आहे लिहायचं काय, तर कन्सेप्टवरती आपल्याला थोडंसं काम करावं लागेल. एकदा ओव्हरव्ह्यू जरी भेटलं की हे सब्जेक्ट आहे कशाबद्दल, खूप जणाला माहिती असेल सेट नेट पास होऊन पेट पास होऊन आपण इथपर्यंत पोहोचलोत म्हणजे आपल्याला सगळे सब्जेक्ट्स माहिती आहेत, आपण ओव्हरऑल फॅमिलियर आहोत. पण थोडीशी भीती देते कम्प्युटर ॲप्लिकेशन, ज्यांचं बॅकग्राऊंड कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे त्यांच्यासाठी नसेल, कदाचित माझ्यासाठी अवघड होतं कम्प्युटर ॲप्लिकेशन, कारण त्या ठिकाणी आपण कम्प्युटर पुढे असताना पुढे आयकन्स दिसतात त्याच्यावरती आपण स्क्रीनला पाहून प्रॅक्टिकली काहीतरी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आपण अप्लाय करू शकतो. पण ते जेव्हा रिटर्नमध्ये आपल्याला लिहायची वेळ आली त्यावेळेस आपल्याला थोडीशी ते भीतीदायक वाटते की कम्प्युटर ॲप्लिकेशन मागे राहील. पण कम्प्युटरचं बेसिक नॉलेज तुम्ही घेतला, तुम्हाला कम्प्युटर हँडल करून माहिती आहे, किंवा तुम्हाला एक 2-4 वेळेस सुद्धा तुम्ही कम्प्युटरला ओव्हरव्ह्यू काही यूट्यूबवरती असे व्हिडिओज आहेत ते शिकवत असताना सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करून पाहिलात तर काही गोष्टी तुमच्या लगेच लक्षात येतील आणि तुम्ही त्याला ॲज इट इज लिहू शकता. तर सगळ्याचे फंडामेंटल्स जे आहेत, आता कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही पाहिलात तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कम्प्युटरमध्ये फक्त MS ऑफिस आपल्याला अभ्यासायला सांगितलेलं आहे, MS वर्ड, MS एक्सेल आणि MS पॉवर पॉईंट म्हणजे MS ऑफिस. आणि हे याबद्दल जर आपल्याला जे बेसिक फंक्शन्स असतात, जे बेसिक आयकन्स असतात, बेसिक ॲप्लिकेशन्स त्याच्यामधले जे आहेत त्याचे सगळ्याचे नावं आणि ते गोष्टी जर पाठ केलोत आपण तर कोणताही प्रश्न येऊ दे, आपण त्याला एक्सपांड करून थोडंसं एक्सप्लेन करून आहेत त्याच गोष्टीला आपण पुन्हा पुन्हा वापरून कम्प्युटरचं पेपर इझिली काढू शकतो. तर मी कम्प्युटर ॲप्लिकेशनवर सुद्धा व्हिडिओ बनवेन, रिसर्च मेथडॉलॉजीवर पण आणि जे पब्लिकेशन इथिक्स आहे आपलं त्यावरती सुद्धा. तर शॉर्टमध्ये आपण पाहून घेऊया की सिलॅबस काय आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला रिसर्च मेथडॉलॉजी आहे पेपर फर्स्ट, जे 75 मार्काला विचारलं जातं. आपल्याला 50% स्कोअर करायचं आहे म्हणजे 38 मार्कापर्यंत आपण मार्क्स स्कोअर केलोत तर झालं आपण पास होतो, म्हणजे 50% पासिंग सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मग त्यानंतर कम्प्युटर जे ॲप्लिकेशन जे आहे सेक्शन ए, म्हणजे सेक्शन ए आणि सेक्शन बी सांगितलेलं आहे आपल्याला. सेक्शन ए म्हणजे MS ऑफिस अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये 50 मार्क म्हणजे आपल्याला 25 मार्क स्कोर करायचे आहेत, 25 मार्क्स. आणि त्यानंतर रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स 50 मार्काला आहे, 2 तासासाठी, हे दोन सगळे पेपर 2 तासाचा आहे, 2 तासासाठी आहेत. आणि रिसर्च मेथडॉलॉजी 3 तासासाठी असेल आणि 75 मार्काचा असेल. आणि रिसर्च पब्लिकेशन आणि कम्प्युटर 50-50 मार्काचे म्हणजे 2-2 तासासाठी आहे, 50 आपल्याला 25 मार्क्स स्कोर करायचे आहेत. आणि हे फार असं अवघड नाही, जर तुम्ही अवघड समजून घेतलात तर खरंच अवघड बनून जाईल. मग पास व्हायची स्ट्रॅटर्जी काय आहे, तर माझी स्ट्रॅटर्जी ही होती की हे सगळं सोपं आहे, खूप सोपं आहे, आपल्याला जाऊन फक्त कागद भरायचे आहेत, जे आलं तितकं, जे आलं आजपर्यंत आपल्याला जे काही शिकलोत, जितकं काही माहिती आहे, नवीन काही शिको न शिको, आपल्याला आजपर्यंत आपण सेट नेट पेट अभ्यास करताना जे काही आपला अभ्यास झालेला आहे, जितकं आपल्याला आपल्या अनुभवातून आपल्याला आजपर्यंत जे माहिती आहे, नवीन जरी नाही वाचलो तरी आपल्याला जे माहिती आहे तेच जाऊन तिथे लिहायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण थोडंसं हे पाहून घेऊया की पहिलं पेपर आहे रिसर्च मेथडॉलॉजीचं, त्यामध्ये जे आपले सब्जेक्ट आहेत बघा, पहिला म्हणजे पहिला जे पूर्ण इंट्रोडक्शनचा भाग आहे, म्हणजे मीनिंग असू दे, कन्सेप्ट, नेचर, स्टाईल्स, यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे ते लगेच मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करेन.